दूध संकलन केंद्रांवर वापरण्यात येणारे मिल्कोमीटर यापुढे सरकारी यंत्रणेच्या मार्फत तपासले जातील व त्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती केली जाईल अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि अशा प्रकारचं लेखी त्यांनी किसान सभेला दिलं आहे. मिल्कोमीटरच्या माध्यमातून दूध संकलन केंद्रांवर सदोष रीडिंग घेतले जातात आणि त्यातून फॅट आणि SMNF चुकीच्या रीडिंगच्या आधारे शेतकऱ्यांची मोठी लूटमार होते अशा प्रकारची तक्रार दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा आणि महाराष्ट्रभरातील विविध शेतकरी कार्यकर्त्यांनी सातत्याने केलेली होती. किसान सभेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये सुद्धा या प्रकारचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता व माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांच्या उपस्थितीत किसान सभेच्या शिष्टमंडळाची जी बैठक संपन्न झाली त्यातसुद्धा दूध उत्पादकांची ही लूटमार थांबवण्यासाठी किसान सभेनं अत्यंत आग्रह धरलेला होता. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेऊन त्याबद्दलच्या निर्णयाचं लेखी किसान सभेला कळवलेलं आहे. त्यानुसार यापुढे सर्वच दूध संकलन केंद्रांना प्रमाणित अशा प्रकारचेच मिल्कोमीटर आपल्या संकलन केंद्रांवर वापरावे लागतील, त्यांचं प्रमाणीकरण करून घ्यावं लागेल व शासकीय यंत्रणेमार्फत अशा प्रकारच्या तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती केली जाईल अशा प्रकारचं लेखी राज्य सरकारने किसान सभेला दिलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं दूध उत्पादकांच्या वतीने व किसान सभेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो.